अंमलझरी येथे रेणुकादेवीच्या बागेतील यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. निप्पाणी जवळच असलेल्या अंमलझरी तालुका निप्पाणी येथे लोकवर्गणीतून बांधलेल्या श्री रेणुकादेवीची बागेतील यात्रा उत्साहात संपन्न झाली. पहिल्या दिवशी कमिटीतील कार्यकर्त्यांनी मंदिर स्वच्छ करून विद्युत रोषणाईने मंदिर सजवण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा करून सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत लिंब नेसवण्याचा कार्यक्रम झाला. दुपारी 2 ते 3 पर्यंत देवीला नैवेद्य देण्यात आला तर 3 ते 5 पर्यंत बागेतील यात्रा पार पडली. यावेळी देवीच्या जगाची पूजा करून हलगी ताशा ढोल व कैताळ यांच्या गजरात आणि भंडाराच्या उधळणीत भक्तगण रंगले होते. सकाळपासून भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या दोन्ही बाजूला साखर कापूर नारळ भंडारा आणि खेळण्यांची दुकाने आली होती. कडक उन्हात लिंब नेसण्याची उत्तम सोय केल्यामुळे गावातील सर्व भाविकांनी कमिटीचे आभार मानले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सौंदत्ती येथील देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद केल्यामुळे बहुतांशी गावातच यात्रा भरवणे गावकरी पसंत करीत आहेत. या कार्यक्रमासाठी कृष्णात बाडकर, रामा खोत, पंडित खोत, सचिन कौंदाडे, मलगोंडा कंकणवाडे, शिवाजी खोत, दादासो पाटील, अतुल कोकरे, किरण पाटील, शशिकांत कौंदाडे, बळीराम खोत, सुभाष कंकणवाडे, बाळू खोत, यलगोंडा रेपे, देवीचे पुजारी शंकर दावणे, तानाबाई कांबळे, महिला वर्ग, गावातील सर्व व मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.